So I request everyone to hold your seat belts, because now you are entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. Hello. So, first time all special Rashi kithe loket. I go. Yeah, these specials attend kele Rashi kithe loket. ओके छान गुड ह्या स्पेशल्सला गर्दी व्हायचं कारण एक आहे, मी सांगतो. प्रत्येक शो आपला हॉस्पॉल असतो. निम्म्या कार्ट्यांना हाच प्रश्न आहे, लव्ह मॅरेज आहे का अरेंज आहे. सांगत नाही जा, तू ठरव, तू अझम्पशन बांध, तुला वाटतंय ती ठरव तूच. आम्ही सांगत नसतो. लग्नाचा तरी सांगितलं का? म्हणून जोरात झाला. आयुष्यातले काही निर्णय अचानक धप्पा द्यायचे असतात, बरोबर आहे. कारण अनुभव वाईट आहेत. दोन तीन गोष्टी आहेत, एक लक्षात ठेवायचं की मी जे आत्ता बोलतोय, मी जी स्टोरी सांगेल, ते माझं आत्ता, माझं वय 28 आहे, ते माझ्या लाईफकडे बघण्याचं परसेप्शन आहे आत्ताचं. पुढं जाऊन मी ग्रो होईल, 35 होईल 40 होईल, हे परसेप्शन बदलेल. ह्या जगात प्रत्येकाचे विचार बदलतात, दर महिन्याला बदलतात, दर आठवड्याला बदलतात. आणि एखाद्याच्या आशो नशिबात जर असेलच एखादा इमजिकल, तर त्याचा तासाला बदलतात विचार. एकदा वाटतं काय काय नशीब आहे ना माझं, परत वाटतं काय नशीब आहे माझं याच्या आईल. ठीक आहे. सो आयुष्यात असलेल्या लोकांवर पण आपल्याला नाही का मूड, आपला विचार डिपेंड राहतो. ठीक आहे. घसा पूर्णपणे बसलेला आहे तरी पॉज घेऊन घेऊन बोलतोय, कारण अजून एक शो करायचा आहे आज आपल्याला. आवाज शेवटपर्यंत येतोय नक्की? परफेक्ट, गुड. करायचं चालू? ओके. तर आपलं मागचे 3 स्पेशल जर बघितले ना तुम्ही, निवांत काय फरक पडतो चालायचंच, आणि परत जाऊ दे आपल्याला काय करायचं. तर हे प्रत्येक शब्द आपण आपल्या डेली लाईफमध्ये वापरत असतो, आणि आपल्याला नंतर कळतं की या छोट्या छोट्या शब्दांमागं आपण बरीच कहाणी लपवून ठेवलेली असते. आता आजच्या शोचं जे टायटल आहे की मी हायकी, ह्या जे 2 अर्थ आहेत आणि 2 प्रकारच्या लोकांमध्ये हे सेगमेंट डिवाईड होतं. आपलं आयुष्य सोपं आणि अवघड 2 प्रकारच्या लोकांमुळे होतं, जे म्हणतात काय बिहू दे मी हायकी, आणि ते खरंच असतात. आणि दुसरा म्हणतो काय बिहू दे मी हायकी, आणि ते नसतंच. आणि ते नसतं म्हणून तुम्ही डबल शिकता. त्यांना आईन टायमिंगला टांग दिली असते, मी वय मी हाय उद्या जिमला जाऊ 7 वाजता, यो बंद फोन. आणि दुसऱ्या कॅटेगरीत जे लोक असतात जे म्हणतात मी हाय की, पण ती नसतात, त्यांच्यामुळे तुम्ही जास्त शिकता. आणि कधी कधी मी हाय की हे तोंडानं सांगायला लागत, ॲक्शन्समधून कळत जातं. सो आज थोडं आपण परत मागं जाणारे, शाळेपासून कहाणी चालू करणारे, ह्यावेळेस नवीन नवीन कॅरेक्टर अजून आपल्याकडं. आणि प्रत्येक स्टोरी सांगायची होती, मला कॉल करायला लागतो शाळेतल्या पोरांना आमच्या कॉलेजमधल्या, की बाबा तुझं नाव घेऊ का नाव बदलून सांगू. सगळ्यांनाच पाण्यासारखी फेम नको आहे ना आमच्या. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रणव खराडे कोणी माहीत नसेल, हळूहळू माहीत पडेल. प्रत्येक ग्रुपमध्ये एक व्यक्ती असतो, तो ग्रुपला काही व्हॅल्यू ॲड करत नाही, तो भांडणाला कधी येत नाही, पैसे कधी उसने देत नाही, पण तो असतो. आणि असणं गरजेचं, कारण काय तुम्ही म्हणा तो म्हणतो करू की मग विचार करत. आणि असे मित्र असणं लय गरजेचं असतं. ठीक आहे. तर आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, की सरस्वती विद्यालय कोरेगावला, तेव्हा 7वीपर्यंत मराठी मिडियमने शिकलो, आणि इंग्लिशचा असा आमचा काही लई जास्त संबंध आला. पण मला कळलं की इंग्लिशचे जे शिक्षक आहेत तेच आम्हाला पीटीला बनले शारीरिक शिक्षणाला. तर त्या सरांशी आपण जरा नीट राहिलं की आपल्याला नाही का की कधी येऊन 9वा तास 8वा तास
ते मुद्दाम ढापणार नाहीत, सोडणार आपल्याला खेळायला. सो मी इंग्लिशवर माझ्या भरपूर काम केलं, मी आठवी ठरवलं सेम इंग्लिशला जायचं. मग सेम इंग्लिशला गेलो, तिथं गेल्यावर मला कळलं की वर्गात वेगवेगळे ग्रुप आहेत, प्रत्येक वर्गात असतात एक फ्रंट बेंचर असतो, त्यांना वाटतं ते लैशाने, ते अपसेंट माइंडेड, फक्त अख्ख्या आयुष्यात एकदाच असतात क्रीडा सामन्यांना, टॉपर कुठं दिसणार नाही, आणि जे कधी दिसलं नाही ते सामन्याला दिसतं. आणि खरं आयुष्य कोण जगतं माहिती आहे का, जो मधी बसतो तो मिडल बेंचर, तो लय डेंजर असतो. एक्झाम आली, असाइनमेंट आली की पुढं जाऊन बसतो, मजा करायची असली की हळूच मागून बसतो, मार फुटणं त्याला चालू करा नाहीतर मागणं करा, ह्याच्यावर नंबर येणार. सो बसायचं कुठं, आणि मधी बसायचं अजून एक सगळ्यात मोठा एक काय म्हणू शकतो बेनिफिट आहे. जर सर म्हणले तू तर मागं बघाय मिळतो, कोण मी माग बसलो काय बघणार, किळ भितड बरोबर आहे. मधी बसणार का मी डेंजर. सो मी मोस्टली मधी बसायचो, आणि तेव्हा ती झेडची पावडर यायची माहिती, तेव्हा कुठं हे होतं की मेन शूड स्मेल नाईस, मेन शूड ड्रेस वेल, चडी भाडली ठिकाण लावले, घेणं देणं नाही, निवांत बसलाय. आणि आमच्या वर्गात एका पोरानं ती पावडर इंट्रोड्यूस केली झेडची, आणि ती झेडची पावडर लावली की एक नंबर सुगंध यायचा. मग आम्ही काय केलं की बाबा ती झेडची पावडर 7 रुपयाला 8 रुपयाला डबा मिळायचा बरोबर, तो पिंक कलरचा असायचा बरोबर. किती लोकांनी वापरली झेडची पावडर, ओके शाबास. तर बेंचला अशा पाय बसतात मागणं माहिती आहे ना. तर पोरं म्हणली एखादी झेडची पावडर जर वर्गात सापडली, जे कुणाचं नसतं ते कुणाचं असतं, मंडळाचं असतं, ते लगेच मंडळात जमा करून घेण्यात येतं, ठीक आहे. मग पोरांनी त्या नळ्यांमध्ये पावडर भरली, ठीक आहे, पावडर भरली. पोरं काय करायची की कुणी भात खाऊन जर धिंगाणा घातला वर्गात तर ती पावडर फुकायची. हे फक्त मराठी शाळेत शिकलेल्या पोरांना माहितीये. कॉन्व्हेंटवाले बघायला लागलेत काय, पादल्यावर कळत. आणि आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी व्यथा ही होती, 7वी पर्यंत फ्री भात मिळायचा, पण 7वी पर्यंत भात कधी खाऊच वाटला नाही. 8वीत गेलो तो भात गोड लागायला लागला, मग मी 8वीत 7वीतल्या पोरला धरायचं ही गेट डबा घेऊन ये. कन्व्हिन्सिंग पॉवर बघता का तुम्ही 7वीतल्या पोराला की भाऊ तू डबा घेऊन ये मला. आणि काय काय शिक्षक असतात वर्गात, ते स्लो शिकवतात, ते त्यांच्या पेसनं असतात, आणि त्यांना विद्यार्थ्यांना समजावं ही त्यांची इच्छा असते. काय काय शिक्षकांची इच्छा असते, कधी ती 25 मिनिटं संपतात. आणि सगळ्यात भारी शिक्षक असतो जो अभ्यासक्रम ठेवतो बाजूला आणि त्याच्या आयुष्याची स्टोरी सांगतो. आम्ही त्या सरांसाठी शाळेत जायचो आणि आम्ही लय बोगस होतो. आम्हाला एक सर होते हिंदीला आणि ते संस्कृत पण शिकवायचे, ऑप्शनल असतं ना. आम्हाला बोर झालं की होय सर मग तुम्ही लय स्ट्रगल केलं वे शाळेत सर सायचो. सर म्हणणार काय तुम्हाला काय सांगू, जाऊ दे आपले 2 धडे राहिलेत नाहीतर सांगितलं असतं. परवा नाही नाही सर नाही नाही सर सांगा सांगा. आणि 2-3 कार्यकर्ते 5-5 मिनिटाला नुसत्या टाळ्या वाजव आणि मग सर पुढं सर. आणि जसं 25 मिनिटं झालं सराची स्टोरी बी गेली डबऱ्यात. एक कार्यकर्ता असतो त्याच्यामुळे एक वर्ग नीट चालतो, तो फक्त सरांना चावी देतो सर स्टोरी सांगा. आणि वर्गामध्ये छोटी छोटी कॉम्पिटिशन असायची. आता हे तुम्ही जर केलं नसेल तर तुम्ही शाळात जगला नाही. युनिट टेस्ट व्हायच्या, घटक चाचणी,
घटक चाचणी व्हायची 20 मार्काची. आणि वर्गात पहिलं कोण येतं ह्याला खूप प्रेस्टिज होत. मी खरं सांगतो, जी टॉपर टॉपर मध्ये भांडण होत्यात ना, त्याची मजा खरी टॉपर घेत नाहीत, मिडल बेंचर घेत्यात. तौशातला 19.5 पडले आशुतोष तुझं काय खरं नाही, ह्यो 11 बसलाय. मग ह्यो आशुतोषला काय सांगतो की अरे ते जण तुझं उत्तर तर सेम आहे. मग खरी गेम चालू होती. आणि हे काय ह्यात आनंद मिळलाय पोरापुरींना, पेपर घेऊन जात्यात मॅडमला, ते एक पुरावा नेतात, हे जण माझं उत्तर सेम, मार्क कमी का. त्यो 15-20 मिनिट खातो आणि शेवटी अर्धा मार्क वाढून येतो. आणि त्यो माघारी येताना बाहुबली मधला वॉक त्याच्या पुढे फिकाय. अर्धा वाढवून आणलाय, आनंद असायचा त्या अर्ध्या मार्कात. बरोबर, मी असा कधी स्वतःचा विचार न केलेला व्यक्ती शाळेमध्ये, की मी आधी कधी, मला असं माझं एक्झिस्ट, आता ते आलं ओ फॅड, म्हणजे तुमची जेन जी गँग आहे ना, त्यांनी तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स दिलाय, आणि स्वतःला इम्पॉर्टन्स दिलाय त्यामुळे तुम्हाला वाटते जगलं दुःखी आहे. आम्ही स्वतःला किंमत दिली नव्हती, कुणी रिस्पेक्ट दिली. अयो यू नीड टू बी ट्रीटेड राईट, हे असलं काय नव्हतं. अरे पोरं बापाच्या नावानं हाक मारायची. आता सॅम टॉम काहीतरी वेगळंच ब्रो, मला ते कळतच नाही. ड्यूड तुम्ही मला शिकवून पाठवताय आज. तर आमच्याकडे ना एक कला प्रदर्शन असायचं, गॅदरिंग असतं सगळ्यांशी स्नेह सम. हे मला ऑडियन्स लय भारी मिळलंय. स्नेह संमेलन असायचं आणि दरवर्षी एकच इच्छा असायची, यंदा येणारा स्पीकर एक नंबर असावा. कारण एखादा स्पीकर बघा, तुम्हाला अजून आठवते स्नेह संमेलनात तुमच्या शाळेत कोणतं भाषण द्यायला आलंय आणि त्यानं जे हसवलंय तुम्हाला आणि तुम्ही लुळू लुळू हसलाय, त्यो कधी विसरत नाही. बट एखादा येतो, त्यो कासवाच्या गतीनं बोलतो, पहिल्या 5 मिनिटातच पुरत टाळ्या वाजवायचे थांबत नाहीत. उरीक उरक बाबा, आणि त्याला त्या टाळ्यांचा राग येतो. जेवढा टाळ्या जास्त वाजणार तेवढं लांब त्याचं स्पीच होत. आणि त्या स्पीचच्या शेवटी शेवटी म्हणत असतो, शेवटी मला एकच सांगायचंय, शेवटी म्हणत म्हणत येऊ 20 मिनिटं हॅपाल दुरीतच. सगळी पोरं शिक्षकाकडे खुशीनं बघायला लागतात, हे काय शिक्षक बी असं करतो. कारण त्या लालपो फार काय दिला असतो, चिवडा लाडू नाही तर केळ. त्याच्या पोरं उन्हात 8 तास बसल्यात, 4 तास बसल्यात, लय डेंजर. आणि आमच्याकडे 2 प्रकारचे कार्यकर्ते होते शाळेत, एक तर इम्युनिटी लय स्ट्रॉंग, माती खाईल काय बी खाईल ती जागणार. दुसरी लय वीक, शनिवारची सकाळची शाळा असायची, जरा ऊन पडलं ढपाढप खाली पडायची, गायब. आम्ही मोजायचो, 1 गेला, 2 गेला, 3 गेला. लय दुनिया वेगळी होती ती. आणि आम्हाला तेव्हा असं प्रेम हे नावाचं गोष्ट आहे ना, शाळेत आमच्या इन्व्हेजन नव्हतं त्या गोष्टीचं. आम्हाला सांगितलेलं स्त्री दुश्मन. त्यातल्या त्यात जर एखाद्या पोराकडे बघून पोरगी हसली तर आमच्यासाठी तो असायचा हिरो, की भाऊ ह्याला काहीतरी दैवी शक्ती आहे. त्या दैवी शक्तीला तुम्ही आता काय म्हणता, कम्युनिकेशन स्किल. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू असायच्या. आणि ह्यात
शिपाई काकाला आपण आहे ना नेहमी एक्सपेक्टेशनच बघितलेला असतो. मी ह्याच्या आधी पण हे बोललेलो आहे की सगळ्यात जास्त प्रेशर जर पोरांनी कोणावर दिला असेल अख्ख्या कॉलेजच्या लाईफमध्ये तर ते शिपाई काकावर आहे. जेव्हा जेव्हा शिपाई काका वर्गात नोटीस घेऊन येईल तेव्हा पोरांची एकच अपेक्षा असते त्याकडून की सुट्टीची नोटीस घेऊन ये. आणि ती नोटीस सुट्टीची नसल की ही शिपाई काकाला शिवाय देते. आता तुझ्या बापाची पेंड आहे करो सुट्टी घ्यायला. शिपाई काकाची काय चुका यात लिहिलंय कोणी मुख्याध्यापकांनी शिवे कोणाला. आणि त्यातल्या त्यात काय काय पोर आहेत ना कम्युनिकेशनमध्ये हळूहळू प्रो झालेले असतात ते आतल्या खबरी काढतात. काय तारीख काय स्नेहसंमेलनाची तेव्हा ह्या सिक्रेट इन्फॉर्मेशनला लय किंमत होती भाऊ. जो वर्गात येऊन सांगाल ना बहुतेक 24 तारखेला आहे बरं का स्नेहसंमेलन. आणि मग कोणतरी येऊन सांगायचं यस 24 तो म्हणायचा सोर्सेस माझे सूत्र आहेत. एक एक इकोसिस्टीम ती खूप भारी होती. त्यात लोक जगायची अपेक्षा नव्हतं. बाहेरचं जग मोठं नव्हतं. बोरकोट खायचा आमटपका खायचा काय बी खाणे निवांत राहायचा ठीक आहे. ज्याच्याकडे ट्रायमॅक्स असेल त्यापासून आम्ही लांब राहायचो ओके. आम्ही युजेन थ्रोबी झाडू झाडू लिहायचो. डेंजर नाही म्हणजे ती म्हणजे कुठलाही वर्ग घ्या तुम्ही त्यामध्ये हळूहळू हळूहळू क्लासिफिकेशन झालेलं असतं की आमच्याकडे ट्रायमॅक्स वापरणारा म्हणजे तो एक एकदम इलाइट क्लास झाला. त्यानंतर तो रनरचा जेलचा रनरचा पेनेचा तो वेगळा. त्याच्यानंतर आपला बॉल पेन येणार. त्यानंतर 2 रुपयाचा पेन. आणि सगळ्यात मी कलाकार कलाकार पेशंट आणि सगळ्यात जास्त भारी पोरं कुठली बघितली असेल ना किती हां किती बी महत्वाचा पेपर असतो ती शाई पेननीच पेपर लिहितो. त्याच्या पेशन्सला मानलाच पाहिजे. पेपर कमी भरावतोय बोर्ड जास्त भरवत असतं ती. आणि तो असा लावत असतो नुसताच. मला एक स्किल नाही अक्वायर करता आलं. मला एक स्किलच अक्वायर नाही करता आलं. अजून मला खंत आहे खूप. आय डोंट नो मला ते का जमलं नाही. आमच्या वरातल्या पोरी 2 बोट ते असं पेन फिरवत माहितीये ना. कसं करता तुम्ही जवा जवा जडेजा 50 झाल्यावर बॅट फिरवतो मला ती आठवण येते की काय. मला नाही जमलं. मी 2 वेळा असं केलं पेन उडून तिकडे गेला. मी म्हणलं आणि आमच्या वरातल्या पोरींनी ना आम्ही एक ट्रीटी साईन केली ती भाऊ की तुम्हाला रिस्पेक्ट कधीतरीच. आम्ही फुल रिस्पेक्ट देतो मुलींना. फुल रिस्पेक्ट देतो. भीती होती खूप जास्त. मुलींनी एकच ठरलं पोरांना रिस्पेक्ट मापातच द्यायची. कडव घेतलं की खांद्यावर बसेल. शब्दाचा अर्थ घेऊन आहे म्हणत मी सातारचा आहे. माझा शो फॅमिली शो असतो. जरी या करायच्या मनात पाप भरला असेल तरी तो कशाला बी डबल मिनिंग काढू शकतो. मी आयुष्यात अशाच मित्रांनी त्रस्त आहे जी कशाचं बी डबल मिनिंग काढत. ट्रॅफिक हलावर हवालदाराबर थांबलोय. चालान निघालंय. तो म्हणला काढ की घेऊन ते. दाखव उघड. एखाद्यानं जर घाण भरूनच घेतली असेल अर्थ काढणं लय सोपं असत. आणि तो मित्र कोण असेल. आणि हसतो पण कसं माहिती. आधी आधी वॉर्म अप करतो हसायचा. नाही नेऊ शकत काही लोक कुठं तुम्ही. ओपनिंगला नेलं होता. ओपनिंगला मित्राच्या दुकानाच्या ते तिथं बसलोय. फ्री मध्ये दहीवाडा खातो यो म्हणला. 4 महिन्यात बंद पडणार आहे. एकतर गिफ्ट नेलं नव्हतं
म्हणजे ते अनालिसिस असतं ना, पुरुषाला लय घाई असती. अनालिसिस मला रिपोर्ट देऊ दे प्लीज. आता फ्रेंड जर असाल ना तुम्ही, मुली मुलं फ्रेंड्स असाल ना तुम्ही, तर मुलींनी एक अनुभव घेतला असेल तुमच्या आयुष्यात, जरा कोण रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये मुलगा आला ना, तुमचा बेस्ट फ्रेंड म्हणतो त्यो हे त्याच्यावर विश्वास ठेवू नको, त्योच नंबर लावून बसला आहे, अजिबात विश्वास ठेवू नको, त्यो कुठल्या पण पोराला चांगला म्हणणारच नाही. अनालिसिसच द्यायचा असतो डायरेक्ट ह्यांना. आणि माझं दुःख केवढं म्हणतोय बघा, मी 4 स्पेशल्स केले, प्रत्येक स्पेशल्समध्ये प्रत्येक शोमध्ये मी पुरुषाची बाजू मांडतोय, पण पुरुषाला पुरुषाकडून सिंपती, स्त्रीची सिंपती पाहिजे त्याला. बघा ना की तुमच्या मित्राचं ब्रेकअप झालं, हार्टब्रेक झालं, तुम्ही जाता त्याला म्हणता भावा जाऊ दे चल विसर सगळं कर, मी आम्ही बसणार इथले नाही, आम्ही चहाप्रेमी भाऊ. माझ्या आयुष्यात एवढे कर्मकांड केलेत असे मित्र आहेत की मला नशेत जायला, धुंद व्हायला, दारूची गरज नाही. आणि जे पेतात त्यांना, त्यांच्याशिवाय मला काय, म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्यामुळे मला लय कॉन्टेंट मिळतो. एवढं मार्मिक बोलतो मी, काय बोलतो स्टेजवर, एखादा 90 मारलेला उभा करा. एवढं मार्मिक बोलतो ना जो कधी कधी, काय आयुष्य, मी म्हणतो गप, तू गप, तुम्ही मला स्टोरी पळवायला लावू नका रे, माझ्या स्पीडनं जाऊ द्या ना. मजा येते का जो मधी बसलाय त्याला, मजा येते का? आणि प्लीज जर कोण कपल आला असेल ना तर प्लीज माझ्या पुढे तुम्ही एकमेकाकडेही बघू नका. माझ्या दुसऱ्या शोला एक कपल आलतो, मी वाईच पोराच्या बाजूने बोलली ना, बोललो का नाही की ती, तो कसा करायचा बघ, पुरीच्या बाजूने बोलली की ती अशी करायची, आणि दोघांच्या बाजूने बोलली की ह्यांनी खांद्यावर गाळा टाकला ह्याच्या. मी म्हणलं मी ही अचीवमेंट म्हणून घेऊ की मी त्यांना कम्फर्टेबल फील करून दिले का, मी अनकम्फर्टेबल हू. आणि एक मला माफी मागायची, समस्त पुरुष जातीची, मी काही दिवस आधी एक व्हिडिओ टाकलेला की पुरुष आपल्या स्त्रीला जे आहे त्याच्या निम्मस सांगतो मी बिझी आहे, डबल टिबल सांगतो, मी माझा शब्द माघारी घेतो, माझं लग्न झालंय, माझी ज्या दिवशी आमची वरमाला झाली का नाही, लोकांना एक्साइटमेंट असते, वरमाला झाली, मी गाडीत बसून दोघं एकत्र चाललेलो, माझ्या डोक्यात विचार काय झाले माहिती का, आईला मी एवढं भारी भारी बोलतो प्रेमाबद्दल, एवढं भारी भारी बोलतोय, उद्या मी चुकून चुकलो की तीच रील ती मला पाठवणार आहे. सो मला आता चांगलं वागण्याशिवाय पर्याय आहे का? थांबा स्टोरी इकडे मागे जाऊ. आणि प्लीज आधी मध्ये कुठला पॉईंट सांगू नका रे, सगळं कव्हर करतो, थांबा जरा. मला एक कळलेलं आहे, ही जी बॉन्डिंग आहे ना आपलं, प्रत्येक जण ह्या शोला आहे ना 200 रुपये भरून एकच आलाय की माझ्या मनातलं काहीतरी बोलली हो, माझ्या मनातलं बोलल त्यातली काहीतरी रील येईल आणि मी वाट बघेन ती पुढे पाठवीन. तर पुरुष जेव्हा दुःखात असतो, म्हणजे ब्रेकअप होतो किंवा काय, तर आमच्याकडे आहे ना ते पुरुषाला आहे ना, आमच्या मेकॅनिझममध्ये किंवा आम्हीच पुरुषांनी सिस्टीममध्ये स्वतःला तसं ते बनवलंच नाही की बाबा एखाद्याचं हिलिंग करणं, एखाद्याला ट्रॉमातून बाहेर काढणं, एखाद्याला नीट बाहेर काढणं, हे आम्हाला सांगितलेलंच नाही. आम्ही म्हणतो सांगितलं ना दोनदा तुला, कळा ना का तुला, गेली ना ठासून शेवट डापल्या काढतो. म्हणून कधी बी बघा, तुमचा रूममेट असो, मित्र असो, त्याचा ब्रेकअप झाला ना, तो तुमच्याकडून शब्द ऐकत बट हिलिंग करायला तो त्याच्या मैत्रिणी किंवा गर्लफ्रेंडकडे जातो, कारण स्त्रियांना
देवानंच दिलेली ताकद. आईचं पण रूप बघा ना, स्त्रीचं आहे ना, कारण की ती प्रेमानं सांगल. इमेजिन करा, तुम्हाला लहानपणापासून एका पुरुषानं सांभाळले, आणि आई कामावर गेलेली, कॉल केला पुरुषानं, शो रडायचा बंद झालाय काय कळा ना काय होते. आई म्हणेल श्वास घेतोय का बघ पहिला. हे मातृत्व दातृत्व आणि काइंडनेस फक्त स्त्री जातीमध्ये भरून ठेवलेली असते. मग ती काउन्सिलिंग कसं करते तुमची मैत्रीण? इट्स ओके, ती पहिल्यांदा तुला तुझी व्हॅल्यू समजून सांगणार. अरे तू किती भारी आहे. आणि त्या हरामखोराला बी माहीत असतं मला मूव्ह ऑन करायची गरज, पण मला तुझ्याकडून ऐकायची आणि मला ऐकव, नाहीतर मी माझ्या मनाला सांग मग कसं सांगन की तुम्ही माणसं कामावल्यात. आपल्याला लय आग असते, आपल्याला माहीत असतो ह्यो माणूस माझा आहे, पण वेळोवेळी आपण त्याची परीक्षा घेतो आणि आपण त्या माणसाची एवढी परीक्षा घेतो की ती म्हणतं तू आणि तुझी परीक्षा आणि जातं निघून. मग तुम्ही काय म्हणता, मला माहीत होतं निघून गेला, अरे तुझ्यामुळं गेला, तो जाणार बी नव्हता, तू बघल तिथं त्याची परीक्षा घेतली आणि परीक्षा गेला. आता बघा, ह्याचं काउन्सिलिंग चालू होतं मुलाचं, इट्स असं आहे तसं आहे, थोडंफार इकडं तिकडं बोलण्यात येतं आणि मग त्याला नीट समजून सांगायचं तुझी व्हॅल्यू काय, आणि मग तो यातून बाहेर पडतो आणि मग परत तो मित्रांकडे जातो आणि हसाय खेळायला चालू करतो. सो जर तुमच्या ग्रुपमध्ये असं कोण कार्यकर्ता असेल पोरांच्यात जो आत्ता जरा बाहेर पडला ह्या गोष्टीतून आणि तुमचा ऐका ना, त्याला जिकडनं सिंपती घ्यायची तिकडनं घेऊ द्या. शेवटू फिरून कुणाकडे येणार आहे? तोवर वाट बघायची आणि टोमने काय आपण कमी मारतो का? स्त्रिया बळच बदनाम आहेत. मला कधी कधी घरी गेल्यावर करतो, आयो मला माझ्या मित्राने हे टोचून बोललेलं, शो सरळ नव्हता बोलला. अजून एक गोष्ट आहे की पुरुषांच्या मेकॅनिझममध्ये, आमच्या मेकॅनिझममध्ये आम्हाला ॲप्रिसिएशन आणि तारीफच घ्यायची शिकवली नाही, तारीफच घ्यायची शिकवली नाही. आमच्या मेकॅनिझममध्ये पुरुषांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत एक सेटिंग, एक सॉफ्टवेअर अपडेट कधीच नाही केला की ॲप्रिसिएशन कसं घ्यायचं, कोण तू भारी आहे म्हणल्यावर कसं घ्यायचं, स्त्रियांकडून घेऊ, पण पुरुषानं पुरुषाला ॲप्रिशिएट करायला बी शिकवलं नाही आणि ते ॲप्रिसिएशन घ्यायला बी शिकवलं नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा मित्र म्हणला भाऊ काय शूज घेतला आहे, मला खरंच भारी रे. पहिलं कसं असतं, पहिलं थँक्यू बिंक्यू, शर्ट पण भारी आहे खरं काय. पोरांची दुसरी कट्टर कधी होती बघा, शर्ट पण भारी बाबा 400 घेतलाय, जेवढे कमी प्राइस तेवढी घट्ट. तो जर म्हणला 1000 येणार का तू, बरोबर ना, हे चॉईसेस असं आम्ही करतो. शर्ट पण भारी आहे काय भावा, आज काय येगळा दिसतोय, छान तुय बरं का तू, एक नंबर. ओके ओके ओके, मग कॉम्प्लिमेंटला शिवी दिल्या गत तू करतो, ओके मग हा कॉम्प्लिमेंट देतोय, कॉम्प्लिमेंट देतो तुम्हाला, चांगला म्हणतो, शिवी दिल्या गत. आणि परत तो तिसऱ्यांदा म्हणतो भावा काय बी म्हणा, आज काय तरी तू म्हणतो आता मुका घेतो का मग. मेकॅनिझमच नाही की बाबा एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाला काहीतरी कॉम्प्लिमेंट देऊ शकतो, नाही मेकॅनिझमच नाही. कधीतरी कोणी चांगलं बोललं ना की असं होतं कोण मी मी मी, बरोबर आहे. पण एक गोष्ट आहे की आम्ही आयुष्यात जसं पुढं गेलो ना शाळेपासून, स्पेशली पुरुषांबद्दल बोलतं, तसं आम्ही अपेक्षा कमी घेऊन जायला लागलो, का तर आम्हाला अपेक्षा हाय ठेवायसाठी तशी ट्रीटमेंटच मिळली नाही. मुलींना का सांगण्यात की प्रिन्सेस ट्रीटमेंट, पोरांना तशी काही ट्रीटमेंटच नसती, बरोबर आहे, त्याला हाताखाडणं काढलेला असतो. आणि प्रत्येक घरात असं एक पोरगा असतं, घरातला कुठलाही मेंबर त्याच्यामध्ये कधीही राग काढू शकतो, कधी या राग काढा ब्लेम करा निघून जा, ते म्हणतं ओके ठीक आहे. मेकॅनिझम असते, काळजी नसावी. स्त्रियांवर पण एक स्पेशल्स येते, शेवटी आपण अनाउन्समेंट करू, ठीक आहे, सो डोंट वरी. तर मग शाळेत असताना मला सतत एक गोष्ट सतवायची की यार कॉलेजला गेलो लय मजा असणार. आम्ही एवढं प्रेशर दिलं तर ना आमच्या कॉलेजवर, कॉलेजला जायच्या आधीच
की कॉलेजमध्ये मजा ही झालीच. आणि तेव्हा आमच्याकडं 11वी 12वीला युनिफॉर्म नव्हता, त्यामुळे 11वी 12वीत तुम्ही काही घालू शकता, कुठला ॲड्रेस घालू. आमचं नशीब एवढं, आम्ही 11वीत गेलो ना आमच्या कॉलेजनं पिवळा आणि काळा युनिफॉर्म केला आम्हाला, वडाप. जाईल तिथं आमच्यावर सँक्शन्स लादण्यात आले. आम्ही इंजिनिअरिंगला जायचे, इंजिनिअरिंगला अटेंडन्स कंपल्सरी नव्हता आधी. गेल्याव जिथं पाय ठेवल तिथं विकास होत होता. सेम इंग्लिशची पहिली बॅच आमची, बेस्ट ऑफ 5ची शेवटची बॅच आमची. आयशेपच सांगतो, आम्ही 10वीची पोरं 8वी 9वीतल्या. एकदा काय झालं, आम्ही खो खोचे चॅम्पियन सगळी पोरं 10वीची, आणि आम्हाला एकदा सामन्यामध्ये ना 9वीतल्या पोरांनी हरवलं. मी अजून बोलून दाखवते म्हणजे तो अपमान कुठे बघा तो. आम्ही म्हणलं ह्यांची खोटी मारायची, आता सुटी नाही. आम्ही 10वीत असताना शाळेला काय गिफ्ट दिलं असेल, CCTV घे बस बोंबलं तुझ्या आहे शाळे CCTV. 10वीतल्या पोरांनी कॉन्ट्रॅक्ट काढून CCTV दिली. आता 9वीतली पोरं वर्ग बुडवू शकत नाही, कॅन्टीनला बसू शकत नाही, कुठंच जाऊ शकत नाही, मर असे लॉजिक असं लोकांचं असायचं की काय करायला पाहिजे आपण, की ज्यांचं ह्यांची मस्तीच बंद झाली पाहिजे. आणि मुलींनी फक्त आयुष्यात आम्हाला एकदा सपोर्ट केला, शाळेत असताना सामने असताना. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय, आवाज कोणाचा अ तुकडी ब तुकडी. ती बाटली पाण्याची फुल भरायची, त्याला 4 छिद्र पाडायची, जिकलं की ती दाबायची. तुमचं कुठलं पण लाला पलोंजा झोमालँड काय कशाचा फील नाही त्या बाटलीत नाचण्यात येतो, कुठले कॉन्सर्ट नाही त्यात. आणि आमच्याकडं सामनं जिकल्या 4 ताशावाला असायचा, ढांबडांग ढांबड लय माझ्या. आणि दुसऱ्या दिवशी मुली म्हणायच्या, हम आपके हे कोण, एका दिवशी पुरतीच रिस्पेक्ट तुम्हाला. आणि मी मॉनिटर होतो. मॉनिटर ही जबाबदारी वर्गात खूप मोठी असते, त्यात तुम्हाला एक अधिकार मिळतो, तो म्हणजे नाव लिहू का फळ्यावर. आणि मला स्वतःवर खूप गर्व होता की यार मला मॉनिटर बनवला. आणि एक दिवस वर्गात खूप दंगा झाला, तेव्हा मीही करत होतो. मला भातखंडे सरांनी बोलून घेतलं, आमच्या क्लास टीचरने, म्हणलं सौर्या स्वतःवर लय गर्व बाळगू नको, वर्गात सगळ्यात जास्त दंगा तू करतो म्हणून तुला मॉनिटर बनवलाय, की तू तरी गब्बतशील. मी म्हणलं आईला आपल्या अधोगतीमुळं अवगुणामुळं आपल्याला ही पोस्ट मिळाली आहे, खुश व्हायचं काय करायचं. मीन राजा आमचा आम्ही मॉनिटर होतो, आणि सरांनी जोडी खूप भारी बनवलं. राज थोडा शांत संयमी माणूस आहे, कमी बोलतो. आपण म्हणजे एखाद्याची पार स्टोरीच आखे. आणि आम्हाला कळलं, तुमच्या वर्गावर झालं काही, वर्गावर पडणारे रेड हे हो झाले तुमच्या आहेत कधी, ED CBI आहे त्यांना नियम बियम आहेत. शिक्षक जेव्हा तुमच्या वर्गावर रेड पाट पॅन्टचा खिस्सा दप्तरचा खिस्सा सगळं चेक करू शकतात. आणि तेव्हा आम्ही शाळेत घेऊन जायचो ते चायनाचे आयपॉड, 90s किडला समजत असेल, जे आत्ताचे जेन्झी आहेत त्यांना सांगतो की तुमच्याकडे अँड्रॉइड कसा आहे, तेव्हा फोनच नव्हते म्हणून ते ठोकळा असा बॉम्बसारखा एक आयपॉड मिळायचा, आणि मोठ्या मोठ्याने त्यावर गाणी लागायची. सो आम्ही गुपचूप ते ऐकायचो, का सोनी रिक्झनचा मोबाईल असायचा फ्लॅपचा. तर आम्ही सगळं ते वर्गात घेऊन बसलेलो, ब्रेकमध्ये ते गाणे ऐकायचो. प्लस पुरुष पहिल्यापासून सांगितलं आहे मी की तो एक्सप्रेस होत तर त्या मुलीकडे बघू शकत, म्हणून ते वहीची मागचं पान भरावतो. त्यात शिव्यांची गाणी लिहायची वेगळी स्टाईल आलती. केलंय करा तुम्ही कधी, का आम्ही जेडे होते फक्त एवढे. शिव्यांची गाणी लिहायची पोरं, आणि क्रिएटिव्हिटीवर दाद द्यायची, टॉपर बी मागणं म्हणायचं आ हा हा. आणि हे सगळं मागच्या बनवल्याची. आणि ज्या दिवशी रेड पडणार आमच्या वर्गातला सगळ्यात हुशार पोरगा तो शत. आता लक्षात घ्या, जो गुंड आहे रेड पडणार म्हटल्यावर वहीची मागची पानं कुणी फाडली पाहिजेत बॅक बेंचरनं,
फ्रंट बेंचर भी फाडायला लागलेत पानं. मग मला कळलं ह्यातला कोणीही सभ्य नाही, सगळ्यांचं मागचं पान भरलेलं आणि सगळ्यांनी तिडकलं वॉशरूम मध्ये. वर्गात कुणाला काय गावलं? राजानं सोनी रिक्झनचा मोबाईल चपातीत लपावला. प्रॉब्लेम सॉल्विंग इन्स्टंट. मम्मी पप्पा रूमवर येणार आहेत, काय करायचं? एक काम कर, कप्पा उघडा, हाय तसं टाक, घड्या बिड्या. कप्पा थोडी ना उघडणार, कप्पा उघडला तर जो रूम मध्ये नाही त्याच्यावर नाव घ्यायचं. सोपं असत. जबाबदाऱ्या पार नाही पाडल्या की ब्लेम गेम खेळायची. सगळी रेडबीड संपन्न झाली आणि रेड पडणारे हे आधी आम्हाला राजला मला सांगितलं. सो आम्ही लाईक अ गुड गायज आम्ही जाऊन सांगितलं की आपल्यावर आज रेड आहे. सो सगळी तयार होती आणि शिक्षक गेले वॉशरूमला. तिथं फरशा कमी, कागद जास्त. आणि त्याच कागदांवरती ज्याच्यावरती आमच्या हृदयाची नावं कुरली त्याच्यावर शिक्षक असं चालत होतं. जी नावं हिथं होती ती हिथनं कागदावाली ती गेली वॉशरूम मध्ये, परत गेली कोणाच्या तरी पायाखाली. आणि प्रत्येक वर्गात एक फुटीर असतो. तो शिक्षकांचा लय जवळचा असतो. त्यांना शिक्षकाकडून काय मिळत पण त्याला दुसऱ्याची वाट लागताना बघायला लय मजा येते. मग तो शिक्षकांना सांगतो, सर मला असं कळलंय. आणि तो सगळं सांगतो आणि वर्गाला बद्या मार बसतो. पण आपण तर मिडल बेंचर आहे, मागणं मारा नाही तर फुटणं मारा. पुढच्या लाईन पासून जरी मारायला चालू केलं तरी आधी मध्ये कोणतं रडल आणि सर, आणि मागणं जरी कुणी मारायला चालू केलं ते महाराज होतं ते कळलंच नाही मला. बुक्की टाकायच्या आधी जिने पाटणाशी वाकवलेली असते. एक तुम्हाला आठवतंय का तुमच्या शाळेमध्ये ना एक किस्सा झाला असेल की सर लय चिडलाय तुमचा कुठला तरी आणि तो मारणार आहे आज कुणाला तर बुक्की, आणि तो मारायला गेला आणि ज्याला मारायला गेला त्यानं असला आवाज काढला की सर बी हसलाय. आणि सराचा राग बी गेलाय आणि मार झालाय कॅन्सल. हे एकदाच होत. दुसऱ्यांदा तो आवाज काढला की सर म्हणतो नरडा आवळ. आयुष्यात लय पापा केली पण आमच्या वर्गात विश्व उनपोर होता त्याच्या घरात पाप अजिबात केलं नाही. कोण बसाय गेलं की खाली कडकडक द्यायचा तो. मी जेवढ्या प्रिकॉशन जिंदगीत घेतल्या नाहीत तेवढ्या दहावीच्या आधी घेतल्यात. कुणी पाणी प्यायला दिलं तरी पाणी पियत नव्हतो मी. बसायच्या आधी चेक करायचो पावडर आहे का. डेंजर होती पोर. आणि लागल्यावर म्हणायचं टोचलो वय गुदगुल्या झाल्या. आणि असंच एकदा सुम्याला टोचलं कर्कटक आणि त्याची एवढी स्किन फाटली आणि त्याला टाकं पडलं. पण सुम्या पण आमच्या कॅटेगरीतला माणूस. तो भांडला नाही शिवाय दिलं नाही. तो अक्षाला काय म्हणला, पुढचे 2 वर्ष मला भेळपुकट खायला घालायची. कसला भारी असतो मर्द बघा ना. माझं एवढी फाटलेली स्किन नको, भेळ दे रोज. मी घरी सांगतो माझ्याकडूनच झालंय. इझिली असतो. एकच बॉल मारला टॅटूच पेप्सीचा. आणि पुरुषांना एक सांगितलेलं असतं ना की मेन्स नॉट अलाउड जिथं असतं ना तिथं आम्हाला लय आग असती काय. आणि एकाचा गुन्हा फुटला की त्याला घरी पोचवाय 2 जण. एक जण दप्तर घेणार आणि एक जण सायकलीवर जाणार. मी नापास. मी माझ्या पुढे वर्गातली टॉपर आहे संस्कृतची. 25% जरी तिरकी बसली ना ती. तुम्ही ती रील बघितली का ती आजी म्हणते हो वाघीत न गेला मी त्याच्या डोक्यावर हात फिरव. तुम्हाला जर मम्मीकडून काय काम काढून घ्यायचं असेल तर सुरुवात कशी करायची? पप्पांच्या रिलेटिव्हला थोडंसं वाईट बोलायचं.
मम्मी तुला खरंच मानलं पाहिजे. मम्मी हा तुला काय माहितीये मी आहे म्हणून टिकली आहे. पप्पाचा चेहरा बघून आज काय बोलायचं काय नाही हे फक्त मिडल क्लास पोरापोरींनाच माहित असत. आणि ही हसली की ही डबल असती, ही डबल असली की टिबल असती. आणि जोक हसण्यासारखा नाही पण आई आणि बायको असती म्हणून मला हसायला लागतंय. आणि प्रत्येक पोरानं जे फेअरवेलला द्यायचं निरोप समारंभाला द्यायचं मनोगत ते आज तसंच ठेवलं, ती पानं तशीच राहिली. आणि तेच मनोगत त्याच्या मनात रोज चालू असतो जेव्हा जेव्हा जॉबला कॅबमध्ये बसून खिडकीच्या कडेला बसलेला असतो. त्याला शाळा आठवते, ते मनोगत आठवतं, ते मित्र कॉन्टॅक्टमध्ये नसतात पण तो हळूच गालात असतो. त्याला कळतं अरे आपण काय करायचं ना. एखादी गोष्ट हातात न सुटल्यावरच कळते किती भारी गोष्ट होती. ओके सो तुमच्या प्रोसेसवर फक्त प्रेम तुमचंच पाहिजे. तुमच्या एंड डेस्टिनेशनवर प्रेम लोकांना आहे. बरोबर आहे.